क्लास फोर्थ, सब्जेक्ट इंग्लिश, यूनिट 5, एट द बॉटम ऑफ द ओशन। लिसन केयरफुली एंड रीड विथ मी। लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा। व्हॉट इज देअर अंडर द सी? समुद्राच्या खाली काय आहे? द सी इज वेरी डीप। देअर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द सी। सम ऑफ देम आर व्हेरी स्मॉल। वी कॅन नॉट सी देम विथ अवर आईज। देअर आर फिशेस, टर्टल्स अँड मेनी स्ट्रेंज अँड ब्युटिफुल ॲनिमल्स इन द सी। द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्लू व्हेल। इट लिव्ज इन द सी। देअर आर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स इन द सी। इन सम प्लेसेस देअर आर सो मेनी दॅट इट इज लाईक अन अंडर वॉटर फॉरेस्ट। अ व्हेरी बिग सी इज कॉल्ड अँड ओशन। इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाईट। इट इज डार्क अँड व्हाईट। द बॉटम ऑफ द ओशन इज नोन ॲज ओशन फ्लोर। द ओशन फ्लोर इज नॉट फ्लॅट। जस्ट ॲज वी सी माउंटेन्स अँड व्हॅलीज अँड प्लेन्स ऑन लँड, देअर आर माउंटेन्स अँड प्लेन्स अँड ऑल्सो डीप ट्रेंचेस इन द ओशन फ्लोर। व्हेन द टॉप ऑफ सच अ माउंटेन राइजेस आउट ऑफ ओशन वॉटर, इट फॉर्म्स अँड आयलँड। यू कॅन सी दीज थिंग्स इन द पिक्चर बिलो। आता आपण वाचन केलेल्या घटकाचे मातृभाषेत भाषांतर पाहूया। ॲट द बॉटम ऑफ द ओशन, सागराच्या तळाशी। द सी इज व्हेरी डीप, समुद्र खूप खोल असतो। देअर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द सी। समुद्रात अनेक वनस्पती व प्राणी असतात। सम ऑफ देम आर व्हेरी स्मॉल, त्यांच्यापैकी काही फारच लहान असतात। वी कॅन नॉट सी देम विथ अवर आईज, आपण त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही। देअर आर फिशेस, टर्टल्स अँड मेनी स्ट्रेंज अँड ब्युटिफुल ॲनिमल्स इन द सी। समुद्रात मासे, कासवे आणि अनेक अद्भुत आणि सुंदर प्राणी असतात। द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्लू व्हेल। सर्व प्राण्यांत सर्वात मोठा प्राणी निळा व्हेल मासा असतो। इट लिव्ज इन द सी, तो समुद्रात राहतो। देअर आर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स इन द सी। समुद्रात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात। इन सम प्लेसेस देअर आर सो मेनी दॅट इट इज लाईक अँड अंडर वॉटर फॉरेस्ट। काही ठिकाणी त्या एवढ्या प्रमाणात असतात की ते पाण्याखालील जंगलासारखे वाटते। अ व्हेरी बिग सी इज कॉल्ड अँड ओशन, फार मोठ्या समुद्राला महासागर म्हणतात। इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाईट। महासागरात आपण खूप खोल गेलो तर तेथे सूर्यप्रकाश आढळत नाही। इट इज डार्क अँड क्वाईट, तेथे
सर्व अंधार व शांतता असते. द बॉटम ऑफ द ओशन इज नोन एज ओशन फ्लोर. महासागराचा तळ ओशन फ्लोर म्हणजेच महासागराची जमीन म्हणून ओळखला जातो. द ओशन फ्लोर इज नॉट फ्लॅट. महासागराचा तळ सपाट नसतो. जस्ट एज वी सी माउंटेन्स अँड व्हॅलीज अँड प्लेन्स ऑन लँड, देअर आर माउंटेन्स अँड प्लेन्स अँड ऑल्सो डीप ट्रेंचेस इन द ओशन फ्लोर. आपण जमिनीवर जसे डोंगर दऱ्या आणि मैदाने पाहतो तसे महासागराच्या जमिनीवर सुद्धा डोंगर मैदाने आणि खोल खंदक म्हणजे आपण त्याला खोल असे चर असे सुद्धा म्हणू शकतो असे हे खोल खंदक असतात. व्हेन द टॉप ऑफ सच अ माउंटेन राइजेस आउट ऑफ ओशन वॉटर इट फॉर्म्स अँड आयलँड. जेव्हा असा एखादा पर्वत किंवा डोंगर महासागराच्या पाण्याबाहेर वर येतो तेव्हा त्याचे बेट तयार होते. यू कॅन सी दीज थिंग्स इन द पिक्चर बिलो. तुम्ही या सर्व गोष्टी पुढील चित्रात पाहू शकता.